आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवूयात गवारीची लखतपिताची भाजी. त्याच्यासाठी वाटण बनवण्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 4-5 तिखट मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर पाणी न घालताच थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे जे सुकं खोबरं आहे ते चांगलं बारीक होतं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण ओलसर असं वाटून घेणार आहोत. वाटण मस्त तयार झालेलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल तापलं, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी फुलली की जिरं घालायचं, ओवा देखील घालायचा, थोडासा कढीपत्ता घालायचा. पावडर मसाल्यांमध्ये फक्त हळद घालायची आणि जे वाटण आपण वाटून घेतलं आहे ते छान असं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटण घालून घ्यायचं, छान वाटण मिक्स करून घ्यायचं. मंद आचेवरती हे वाटण आपल्याला चांगलं तेल चोळेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण जर सुकं वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण वाटण वाटलं त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी भांडं विसळून घालायचं. छान असं हे वाटण झाकण ठेवून परतून घ्यायचं. 2 मिनटात छान असं परतलं जाईल आणि त्याच्यामध्येच आपल्याला निसून आणि धुवून घेतलेली छान अशी गवार घालून घ्यायची. ही गवार या ज्या वाटण आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. जे वाटण आपलं छानसं परतलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण आपली ही जी गवार आहे ती आपण उकडून घेतलेली नाही, कच्चीच आहे. ही गवार आपण डायरेक्ट या रश्श्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तेवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे, ही गवार शिजेल एवढं. तर चला छान अशी ही भाजी आपल्याला मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायची. त्याच्यासाठी मीठ घालून घेतलं चवीनुसार. मोठ्या गॅसवरती एक छान अशी उकळी आणली आणि उकळी आल्यानंतर गॅस केला मंद, एकदा मिक्स करून घेतली भाजी आणि मंद आचेवरती ही गवार शिजेल तोपर्यंत भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. तोपर्यंत हे पाणी देखील त्याच्यामध्ये छान असं मुरतं आणि गवारीची भाजी खूप छान लागते. मी गॅस येथे मंद केला आणि मंदाच्यावरती झाकण ठेवून किंवा तशीही शिजवून घेतली. फक्त गवार शिजेपर्यंत भाजीला शिजू द्यायचं आहे. गवार शिजल्यानंतर जर थोडीशी ओलसर वाटत असेल तर अजून थोडा गॅस चालू ठेवायचा 1/2 मिनिट आणि मस्त अशी गवारीची भाजी, बाजरीची भाकरी आणि पापड, लोणचं, कांदा खूप छान लागते. नक्कीच एकदा करून पहा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.